श्री ज्ञानदेवी गीता अध्याय 14. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, श्रुतींनी ज्याला पर म्हटले आहे ते ज्ञान मी तुला सांगत आहे. इतर ज्ञाने गवताप्रमाणे असून हे ज्ञान अग्निप्रमाणे आहे, म्हणून याला मी सर्वोत्तम ज्ञान म्हणतो. याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष सर्व देह ओलांडून मत्स्वस्वरूपाला प्राप्त होतात. या ज्ञानाला अनुसरल्याने माझ्याच परिपूर्णतेने परिपूर्ण झालेले ते सृष्टीच्या आरंभी उत्पन्नच होत नाहीत, मग प्रलय काळी मरणार कसे? महत्त्वाधिक तत्वांचे विश्रांती स्थान असल्यामुळे अव्यक्ताला महद ब्रह्म म्हणतात. हिलाच माया किंवा अविद्या म्हणतात. ही माझी अनादि गृहिणी असून केवळ माझ्या सत्तेने ती गरोदर होते आणि त्यानंतर हे भारता ती सर्व विश्वाला जन्म देते. हे कौंतेया, महद ब्रह्म ही या विविध रूप विश्वाची माता आहे आणि मी पिता आहे. ही शरीरे जरी निरनिराळी असली तरी त्या शरीरात मन, बुद्धी, अहंकार इत्यादी सर्व भूते एकच आहेत. ती एकाच प्रकृतीची कार्ये आहेत. सत्व, रज आणि तम यांना गुण म्हणतात. हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हे महाबाहो, ते अविनाशी आत्म्याला या देहात बांधून टाकतात. त्यातील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे तो ज्ञान व सुख देणारा आहे. पण तोच सत्वगुण हा जीवाला सुखरूपी दावे लावून नंदी बैलासारखी त्याची स्थिती करतो. रजोगुणाला रज म्हणण्याचे कारण तो जीवाला विषयात रंगून जाणतो. रजोगुण लोभाचे नेहमीचे तारुण्य आहे. देहधारी जो आत्मा त्यास देहामध्ये असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते. हे भारता, तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे. तो माणसाला भूल पाडणारे अस्त्र आहे. तो देह हाच आत्मा समजणाऱ्याला जखडून बांधतो. त्याच्यामुळे मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो. अंगात आळस येतो. त्याला झोपेपुढे स्वर्गसुखही तुच्छ वाटते. हे भारता, रजोगुण व तमोगुण यांना निष्प्रम करून सत्वगुण वाढतो. त्यावेळी तो जीवाकडून मी सुखी आहे असे म्हणवितो. त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण नाहीसे होऊन तमोगुणाचे प्राबल्य होते, तेव्हा माणूस चुका करणारा होतो. त्याचप्रमाणे सत्वगुण व तमोगुण यांना पोटात घालून रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा कर्मा वाचून दुसरे काही सुंदरच नाही असे माणूस मानतो. जेव्हा सत्वगुण देहात वाढतो तेव्हा प्रज्ञा आत न मावळता बाहेर प्रगट होते. सर्व इंद्रिये विवेकाने वागू लागतात. कर्मेंद्रियांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते. मन विषयांना विटते. अशा स्थितीत जर मृत्यू आला तर त्याला सर्वोत्तम ब्रह्म, ज्यांना सहज प्राप्त झाले आहे, अशा ज्ञानी पुरुषांच्या कुळात जन्म मिळतो. तेव्हा तमसत्वापेक्षा रजोगुण प्रबळ असतो. तेव्हा ज्या ज्या दुसऱ्यांच्या वस्तू मिळणे अशक्य आहे तेवढ्या सोडून बाकी सर्व तो लुबाडतो. अनेक अचाट कर्मांना आरंभ करतो. इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याच्या बाबतीत पुरे म्हणत नाही. त्याच्या इच्छेची धाव मनाच्याही पुढे असते. तिला विश्वही अपुरे पडते. अशी लक्षणे असताना देह पडला तर त्याला पुढील जन्म काम्य कर्मावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्यांच्या कुळात येतो. त्याचप्रमाणे रजोगुण व सत्वगुण नाहीसे करून तमोगुणाची वाढ होते तेव्हाची लक्षणं ऐक. अशा माणसाचे मन अमावस्येच्या रात्रीसारखे विचारशून्य असते. दगडालाही मागे टाकील अशी बुद्धी जड होते. निषिद्ध कर्मे करण्याचीच उत्कट इच्छा त्याला होते. त्याची इंद्रिय निश्चित कर्माकडेच धाव घेतात. असे तामस संकल्प करताना जर देह पडला तर तो पशु, पक्षी, झाड किंवा किडा होऊन जन्मतो. सत्वगुणाने उत्पन्न होणाऱ्या कर्माला सुकृत म्हणतात आणि सुख आणि ज्ञान ही त्याची सात्विक फळे होत. राजस्क्रिया बाहेरून मोहक वाटल्या तरी त्याचे फळ दुःख हेच आहे. तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान हे आहे. सत्वगुणच ज्ञानाला कारण आहे. लोभाला कारण रजोगुण आहे आणि मोह, अज्ञान व प्रमाद यांचे मूळ तमोगुण आहे. म्हणून कित्येकजण जन्मभर सात्विक वृत्तीचेच आचरण करतात. सत्वगुणाच्या उत्कर्षात ज्यांचे जगणे व मरणे असते ते स्वर्गाचे राजे होतात.
रजोगुणाने जे जगतात व मरतात ते मृत्यूलोकात मनुष्य होतात, आणि जे तमोगुणात जगून मरतात ते नरकाला जाण्याची सनद घेतात. हे तिन्ही गुणच आपापल्या कर्माने देह होतात. अशी जेव्हा जीवाला ज्ञानाची प्रतीती येते तेव्हा तो मी साक्षी व अकर्ता असून सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत यांचा निराश झाल्यावर उरते ते तत्व मी आहे असे म्हणतो. अशा विवेकाने तो गुणातीत अशा मत्स्वरूपाला प्राप्त होतो. मत्स्वरूपाला प्राप्त झालेला देहधारी देहात असला तरी देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत सापडत नाही. अशा स्थितीत जन्म, म्हातारपण, मृत्यू हे देहांच्या ठिकाणीच राहतात. त्याचा संबंध त्याच्याशी नसतो. अशा थोर ज्ञानसंपन्नतेने युक्त होऊन तो देहात राहतो म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, ज्याच्यामध्ये हा बोध राहतो तो कोणत्या चिन्हांनी ओळखता येतो? तो गुणातीत कसे आचरण करतो आणि या तीन गुणांतून कसा तरुण जातो? श्री भगवान म्हणाले, हे पांडवा, रजोगुणाच्या उत्कर्षाने गुणातीत पुरुष जेव्हा कर्मप्रवृत्तीने वेढला जातो तेव्हा मी कर्मट आहे असा अभिमान त्याला चढत नाही, अथवा कर्मे करण्याची अपुरी राहिली तरी त्याला त्याचा खेद होत नाही. तसेच जेव्हा सत्वगुणाच्या आधिक्याने त्याच्या सर्व इंद्रियात ज्ञान फाकते तेव्हा मी ज्ञानी म्हणून हर्षभरित होत नाही, अथवा त्या अभावी तो खिन्न होत नाही. किंवा तमोगुण वाढतो तेव्हा गुणातीत पुरुष मोहाने वा भ्रमाने ग्रस्त होत नाही, अज्ञानाने तो कष्टी होत नाही किंवा त्याचा स्वीकार करीत नाही. गुणातीत पुरुष वाट सरुणे धर्मशाळेत राहावे तसा उदासीनपणे देहात राहत असतो. एकेका गुणाच्या उत्कर्षाबरोबर त्याचे चित्त विचलित होत नाही. तो गुणांचे कमी जास्त पण दुरून कौतुकाने पाहतो. गुणांच्या येण्या जाण्याने गडगडत नाही. तो सुखदुःखांना सारखे मानतो. त्याला शेण आणि सोने, रत्न आणि दगड यात फरक वाटत नाही. घरी स्वर्ग आला किंवा वाघाने अंगावर उडी घातली तरी त्याची आत्मबुद्धी भंग पावत नाही. त्याची हा ब्रह्मदेव असे म्हणून स्तुती केली किंवा नीच म्हणून निंदा केली तरी त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. ईश्वर समजून त्याची पूजा केली किंवा चोर म्हणून छळले, मित्र म्हणून त्याच्या जवळ आले किंवा शत्रू म्हणून अंगावर चालून आले तरी ते तो जाणत नाही. कोणत्याही क्रियेपासून तो दूर असतो असे ज्याचे आचरण असेल तोच गुणातीत होय. दुसरीकडे कोठेही चित्त गुंतू न देता भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांना ताब्यात ठेवू शकतो. त्याची वृत्ती अखंड ब्रह्ममय असते. ब्रह्म या नावाचा विषय मी आहे, जे ब्रह्मनित्य धर्मरूप अमर्याद सुख अद्वितीय आणि अमृत आहे ते मीच आहे. श्री ज्ञानदेवी गीतेचा 14वा अध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पण नमस्तू.